37 एक्चुअल गेमान मिनी गोल्फ इंट्रोड्यूस जाल्ल्या आनी गर्ल्स स्ट्रीमींग गोंयच्या तर्फेन तूं प्ले करता, सो तुका कितें सांगचें दिसता? फर्स्ट ऑफ ऑल म्हाजें नांव रतिका वासुनायक, हांव शिरोडेचें. ही गेम गोंयांत खूब नवी आसा म्हटल्यार आमकां कांयच आयडिया नासलें. फर्स्ट थींग, ही गेम अशी रीच गेम दिसताली, आमी केन्ना चिंतूच नासलें की आमी ही गेम खेळटली म्हणून. सो जेन्ना आमकां चान्स मेळ्ळो, म्हाका म्हाज्या कोचान म्हटल्यार स्कुलाचो कोच तेंच्यांनी सिलेक्शन आसा म्हणून सांगलें मिनी गोल. तेन्ना हांवें सराक विचारलें सर ही गेम कशी, सरान सांगलें येयात प्रॅक्टीस करया, पळोवया मॅच, इफ तुमकां बरी दिसली खेळया. मागीर सरान सिलेक्शनाक अराउंड 15 भुरगीं येयल्ली, 15 भुरग्यां भितर सरांनी आमकां फर्स्ट क्लब दिलो जेका आमी बॅट म्हणटा मिनी गोल्फान, आनी एक बॉल दिलो. आनी ते बॉल आनी क्लबान आमकां सांगलें बॉल दवरा आनी जस्ट एम करा. आमकां एक एम सेट दिलो बारीकसो, आमचो बेज्ड ऑन एम तुजो कितलो फोकस आसा, तुजी कितली स्ट्रेंथ तूं यूज करता, कितल्या डिस्टन्साक कसो मारता, हेजे बेज्ड आमचें सिलेक्शन जाल्लें आसा. सिलेक्शन जावन तेच्या मागीर आमकां प्रोपर ह्या मिनी गोल्फ गेमान टोटल 18 ऑब्स्टिकल्स आसता. 18 ऑब्स्टिकलाचे आमकां कांयच आयडिया ना कशें कितें आसता तें, कित्याक आमी हेज्या आदी कांयच पळोवं नासले. मागीर फर्स्ट टायम जेन्ना आमी हांगा आयली, फर्स्ट डे ऑफ मॅच मिनी गोल्फ, तेन्ना आमकां दाखयलें सरान की 18 ऑब्स्टिकल्स आसा. सो त्या 18 ऑब्स्टिकलान कशें मारप, कितें मारप, बारीक बारीक ते जे क्लब बॅटाक आमी क्लब म्हणटा, क्लब कशें होल्ड करप, बॉल कसो डायरेक्ट करप, स्ट्रेंथ कितली यूज करप, ते आमकां सगळे सरान सांगिल्ले आसा. प्रायवर टू 37 नॅशनल गेम पार्टिसिपेट जावच्या पयली तुमी प्रॅक्टीस केन्नाच्यान स्टार्ट केली, त्याच्या बद्दल तुमी आमकां सांगचें. प्रायवर टू दीस गेम आमी 1.5 म्हयने आदी प्रॅक्टीस स्टार्ट केली, म्हणजे सिलेक्शन आमचे 1.5 म्हयने जाल्ले. त्याच्या नंतर आमी रेग्युलर प्रॅक्टीस करताले, पण प्रॅक्टीस एज इन फक्त फोकस म्हटल्यार आमी फोकस कर. सरान आमकां मेडिटेशन दाखयलें हेज्या हितून योगाचे. म्हाका म्हाजो बॅकग्राऊंड म्हाजो योगा आनी स्विमींग आनी बेसबॉल आसल्या कारणान म्हाका फोकसाची खूब इम्प्रुवमेंट मेळ्ळी. आनी हांव बेसबॉल खेळटा कारणान म्हाका ते एम कसो करप, कितें डायरेक्शन दिवप हें इजी पडलें, आनी हेच्या तर्फेन म्हाका वायस कॅप्टन केलें. सद्याक गोंयान मिनी गोल्फ इतको वेल नोन ना, सो ताच्या बद्दल तुका कितें सांगचें दिसता? 37 नॅशनल गेम्सांनी इंट्रोड्यूस जाले, आतां ही 37 नॅशनल गेम्सान इंट्रोड्यूस जाला. आमची आतां 16 प्लेयर्स आसा टोटल, स गर्ल्स आनी 10 बॉयज. आमकां इतली खेळटना उमेद येता. सो हितून हे भुरगे वचून दुसऱ्यांक सांगतले बाबा मिनी गोल्फ गेम इन्क्लूड केला. सो मिनी गोल्फ गेम अशी अशी आसा बाबा, खेळपाक मजा येता. आमकां स्वता इतकी मजा येता की आमी एक गोल गेलो की खूब एक्सायटेड जाता. स अटेम्प्ट आसता पण आमी ट्राय करता की कमीत कमी 3 अटेम्प्टान जातले. सो तशें एक कॉम्पिटेटीव बिहेवियर जाता की बाबा आमी 2 करतले, आरे तुवें 3 केले, आपल्यान 2 केले. सो जेन्ना हे आमी फ्रेंड्सांक सांगता, फ्रेंड्सांक नांवा वयल्यानूच मिनी गोल्फ आरे गोवान चलता हे आयकून सुद्दां खूब मजा येतली. सो जेन्ना आमी फ्रेंड्सांक सर्क्युलेट करता ऑर बाकीचे जे लोक आमकां पळयता ते आपल्या भुरग्यांक फुडें काडू शकता इफ जर गोवान डॅव्हलप जाला, आनी ही जातली, खूब स्कोप आसा ह्या गेमीन. नॅशनल गेम्सान तुम्ही फर्स्ट टायम पार्टिसिपेट केला, कितको इम्पॉर्टंट जावन आता हो प्लॅटफॉर्म? जशें सगळ्या प्लेयर्सांक हो इम्पॉर्टंट आसता, आमकांय हो खूब इम्पॉर्टंट. म्हाका स्वताक, हांव स्पोर्ट्स बॅकग्राऊंडान आसा, सो म्हाका खंयची गेम तितकीच इम्पॉर्टंट जितली म्हाका बाकीच्यो गेमी इम्पॉर्टंट. सो हो आमी गोवाक लागून खेळटा, सो म्हाजो एम कितें जाता इतलो गोवाचो इंडिविज्युअल न्ही, आमी टिमीन खेळटा, सो जाता इतलो टीम इम्प्रुवमेंट जातलो, गोवा इम्प्रुवमेंट जातलो. जितलो गोवा फुडें सरतलो तितलो आमकां फायदो. आनी ह्या गेमीचे सांगपाचे बद्दल, एक ही गेम आसा अशी जी आमकां खेळटना एन्जॉयमेंट दिता, म्हटल्यार खुबूच एन्जॉयमेंट दिता. प्लस आमचे सर भायर रावता आनी आमकां खूब सपोर्ट करता आनी सांगता हे जायना न्ही फुडलें ट्राय कर, कित्याक 18 ऑब्स्टिकल आसा. सो एक चुकलो आमकां आनी 17 चान्सीस मेळटा, 2 चुकले 16 चान्सीस मेळटा. सो ही अशी गेम की लास्ट सुद्दां तूं सांगूं शकना बाबा तुका कितले पॉयंट्स तुजे वयतले, लास्ट सुद्दां तुका झिरोतल्यान कवर अप करपाक खूब चान्सीस ह्या गेमीन. 37 नॅशनल गेम्सान तुमकां स्टे, फूड आनी ट्रॅव्हलिंग प्रोवायड करता, तूं सॅटिस्फायड आसा? खूब आमकां स्टे बरो आसलो, जेवण, ट्रॅव्हलिंग सगळें सारकें परफेक्ट आसलें. आमकां टायमार प्रॅक्टीस, एक अर्ली आमी प्रॅक्टीस करताली, टायमार घरा पावताली, एवरीथींग वॉज गूड. तुज्या पेरंट्सांचो रोल तुका कितको सपोर्ट केला तेणी ह्या मिनी गेम? म्हाका म्हाजे पेरंट्सांनी म्हाका खूब स्टार्टिंगच्यान एंड सुद्दां, मॉर्निंग हांव 5 सुद्दां जर प्रॅक्टीसेक भायर सरता म्हाका ती सदांच ब्रेकफास्ट रेडी करून दवरताले, 4:30 जाल्यार सुद्दां रेडी करून दवरताले, जे म्हाका स्वता मनाच्यान खूब बरें दिसता. आनी आई आनी हांव आई बाबा म्हणटा, सो आई आनी बाबा प्रॅक्टीसेच्यान घरा पावले की बाबा अशें म्हणप ना कितें गो तूं दिसभर प्रॅक्टीस करता, ना सदांच म्हाका मोटिवेट केला की बाबा तुका हें जायना आनी कर, फाल्यां आयज बरो दीस वचना फाल्यां बरो कर. सो म्हाज्या हिसपान बाकीच्या पेरंट्सांक सुद्दां हें एक मॅसेज आसा की तुमचो भुरगो कितकोय स्टडीजान वीक आसूं नाल्यार स्ट्रोंग आसूं, जो स्पोर्ट्स आनी स्टडी एका वांगडा हँडल करूं शकता. हांव बीएससी बायोटेक्नॉलॉजी करता, हांव स्पोर्ट्सूय करता स्टडीजूय करता, सो इफ हांव करूं शकता तुमी करूं शकता. पण हितून इम्पॉर्टंट पेरंट्सांचो रोल. जर पेरंट आपल्या भुरग्याक म्हणटले की बाबा तुज्या कडेन जायना तूं शिकपाचेर ध्यान दर, जावचें ना, पेरंट्सांनी सांगपाक जाय तूं शिकता न्ही 50% धाड शिक,
शीख खेळ जाता, एवरीथिंग इज पॉसिबल जर तुझे डिटर्मिनेशन असल्यार. थँक्यू मॅम. थँक्यू सर.